करो स्टार्ट स्टार्ट करो छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांनंतर आता हा जो मराठा एक झालाय तो फक्त झालाय संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्यामुळे झालाय आणि मनोजदादा जरांगे पाटील समाजासाठी पुढच्या येणाऱ्या पिढीला परत आपलं शिक्षणही झालं नोकरीही झालं पुढच्या येणाऱ्या पिढीला कळावं की कोण संघर्ष योद्धा तयार झाला आणि कोण आपल्याला आरक्षण कोणी आपल्याला आरक्षण मिळवून दिलं आरक्षण ते नक्की भेटणारच आहे पण हा पुतळा आपण त्यांच्या पुढचे लोकांना येणार कळावं की आपल्याला आरक्षण कोणी मिळवून दिलं तर आपण त्यांचं माप मोजमाप यांना परफेक्ट जाऊन पुसू तिथं या गावामध्ये जाऊन आपण त्यांचा सभा होती तिथं आपण त्यांचं मोजमाप घेतलं त्यांचं पूर्ण कपड्यांचं माप झालं जसं की चेहऱ्याचं माप झालं डोळे केस सगळं आपण त्यांचं ओरिजिनल बसवले होते केस ओरिजिनल आहे त्यांना चेहरा परफेक्ट तुम्ही बघू शकता कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला दिसतंय सगळं त्यांच्या हाईट उंची बसत आणि हे आरक्षण आरक्षणचा हा जो मुद्दा आहे जो मनोजदादांनी उचलून धरला त्यामुळे आमचं सगळं माझ्या वडिलांची कल्पना होती की समाजासाठी आता काहीतरी केलं पाहिजे आणि समाजासाठी मनोजदादा खूप झटताय दिवस ते उपोषण करताय दिवस रात्र त्यांची स्वतःची तब्येत न परवा करता ते फक्त समाजासाठी आरक्षण भेटावं म्हणून ते लढा लढताय त्यांच्या आठवणीत माझ्या वडिलांची कल्पना होती की त्यांच्या आठवणीत आपण एक पुतळा बनावं आणि पुढच्या येणाऱ्या पिढीला कळावं कोण संघर्ष योद्धा तयार झाला छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांनंतर मराठा कुणी एक केला ते फक्त मनोजदादा जरांगे पाटील तर पुढची माहिती माझे वडील पण देतील तुम्हाला जरांगे पाटील मराठा संघर्ष यांच्या जेवढं यांच्याविषयी बोलत तेवढं कमीच आहे आम्ही त्यांचा जो संघर्ष बरेच दिवस बघत होतो असं 5-6 महिन्यापासून तर नंतर आंतरोलीची ज्यावेळेस सभा झाली ती आणि लाठीचार्ज पण झालता बघितलं की यांचं खरंच कार्य ही जी पब्लिक बघितली त्यानंतर आम्ही ठरवलं की तर जरांगे पाटील साहेब यांच्यासाठी आपण काय करायचं हे समाजासाठी एवढं करतात तर आपण मग काहीतरी केलं पाहिजे काय करावं हे आम्हाला कळतच नव्हतं पण नंतर लक्षात आलं की आपलं स्वतःच वॅक्स मोजूम आहे ते तिथं आपण मेनाचा स्टॅच्यू बनवू की यू पुढच्या फ्युचर पिढीला कळल की आपल्या समाजासाठी संघर्ष कुणी केला म्हणून आम्ही त्यांचा निश्चय केला पुतळा बनवायचा आणि पुसू तिथं जाऊन त्यांचं मोजमाप घेतलं आणि परमिशन घेतलं आणि त्यांचा पुतळा बसवण्यात बनवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आज आता फक्त त्यांची आतुलकीची वाट बघतो की त्यांनी 10 मिनिटं येऊन त्यांच्या स्टॅच्यूला त्यांनी व्हिजिट द्यावा आणि ओपनिंग करावा एवढंच बोलतो आणि विनंतीही करतो एक मराठा येऊन येऊन येणार कोण हेच कोण सरपंच त्यांच्याच गावातले अंतरवडी सरगीतले तुम्हाला हा पुतळा बघून कसा वाटला दादा येऊन उभे खूप दिसताय आल्या तर एकदम म्हणजे दादांना पण म्हटलं खूप भारी फोटो आणि काही कलेक्शन नाही असं बोलतो आणि फोटोवरती बनवलं फोटोवरती एकदम म्हणजे जवळ कधी पाहिलेला नाही आणि फोटो समोर बनवणं पण सोपं नाही